अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। रवाले में पूर्व मेयर की माता श्री अनुसुईया सोनावड़ी की पुण्यतिथि पर कार्यक्रम, 1000 विधवाओं और जरूरतमंदों को बांटे वस्त्र और राशन। रवाले के वार्ड नंबर 19 एवं 20 में आज पूर्व महापौर सुधाकर सोनावड़े की माता श्री अनुसुईया संभाजी सोनावड़े की 70वीं पुण्यतिथि मनाई गई। यहां नगर सेविका रंजना सोनावड़े एवं गौतमी सोनावड़े के हाथों 1000 विधवा महिलाओं को मुफ्त राशन किट एवं कपड़े बांटे गए। वहीं पूर्व मेयर ने बिजली कर्मियों और प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के पैरामेडिकल स्टाफ को मुफ्त रेनकोट वितरित की। पूर्व मेयर सुधाकर सोनावड़े ने इस सामाजिक उपक्रम को अपनी माता श्री के लिए सच्ची श्रद्धांजलि बताया। उन्होंने कहा कि माता जी ने हमेशा जरूरतमंदों की सेवा की सीख दी, जिसकी बदौलत आज हम इस मुकाम तक पहुंच पाए हैं। जो खड़ा हूं, हमारी मातोश्री अनुसुईया सोनो ने उनकी बदौलत, उनकी 17वीं यहाँ पर बरसी हम पहली बार मना रहे हैं, क्योंकि 16 साल हमने लगातार जो हमारी जन्मभूमि है संगमनेर वहाँ जाके मनाई, लेकिन लॉकडाउन के चलते हम वहाँ पहुँच नहीं पाए। इसलिए उनका जो सपना था, उनकी हमारे प्रति जो आस्था थी, भावना थी, उसके चलते यहाँ की जो भी गरजू महिला है, विधवा महिला है, उनको वहाँ पर जो जीवन उपयोगी वस्तुएँ है उनका आज वितरण किया जा रहा है। जैसे कि ये कोरोना के चलते बहुत से लोग जो 24 घंटा हमारे लिए सेवा देते हैं, उसमें हम चैन से घर में बैठ पाते हैं। वो जो वंचित घटक था, वो MSCB के सब लाइनमैन वायरमैन, उनको भी आज यहाँ पर रेनकोट दिया गया है। अपने जो UHP है, उसका पैरामेडिकल स्टाफ है, उसको भी वहाँ पर रेनकोट दिया गया है। जैसे कि लाइट के काम करने वाले जो हमारे लाइनमैन हैं, उनको भी रेनकोट दिया गया है। और 500 से अधिक जो महिला यहाँ पर विधवा है, उनको रेशन किट हो, साड़ी हो, इनका वितरण आज यहाँ पर किया गया है। जो हमारी माता जी ने यहाँ पर हमें शिक्षा दी है, उसके तहत ही हम ये आगे चला रहे हैं। इस अवसर पर उपस्थित निवर्तमान नगर सेवक रमेश डोले ने कहा कि अपनी माता श्री की पुण्यतिथि पर जिस तरह पूर्व मेयर सुधाकर सोनावड़े ने मेडिकल कर्मियों एवं लाइनमैनों को रेनकोट बांटा है और विधवाओं के लिए वस्त्र और खाद्यान्न दिया है, वह सराहनीय एवं प्रेरणादायी पहल है। त्या ठिकाणी आदरणीय सुधाकर जी सोनावणे साहेब यांच्या मातोश्रीचा स्मृती दिनानिमित्त अतिशय चांगला एक कार्यक्रम, म्हणजे ज्यांना आता पावसाळ्यामध्ये अतिशय आवश्यकता आहे, असा आदरणीय सुधाकर जी सोनावणे साहेबांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मी सर्वप्रथम त्यांना खरोखरच धन्यवाद देईन आणि आभारी मानेन। कारण साहेबांचं ह्या ठिकाणीच नाही तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये काम म्हणजे साहेबांनी पाहिलेलं आहे। म्हणजे सर गेल्या कित्येक वर्ष साहेब शिक्षण मंडळ सभापती होते, म्हणजे सर त्यावेळेला आमच्या आदिवासी गावामध्ये, आडोली भुतोली गावामध्ये जी शाळा बांधणीचं काम होतं, ते सुद्धा त्यांच्याच कार्यकारिणीमध्ये झालेलं आहे। म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे एका संस्थेच्या माध्यमातून ते काम खूप चांगलं झालेलं आहे। ती नवी मुंबईमध्ये ती शाळासुद्धा, म्हणजे जशी साहेबांची शाळा इथे
कातकरी फाड्यामध्ये आहे तसेच ती सुद्धा नावाजलेली गेलेली आहे म्हणजे असं आणि आम्हाला नेहमीच सहकार्य असतो नेहमीच मार्गदर्शन असतो त्यांचं म्हणजे त्या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जो कार्यक्रम सादर केला आहे त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील एम ई सी बीचे कर्मचारी असेल यांना सगळ्यांना रेनकोट वाटपाचा कार्यक्रम फार मोठा म्हणजे कार्यक्रम घेतला आहे क्योंकि आता ह्या ठिकाणी पावसाचा अतिशय प्रभाव आहे म्हणजे असं आणि त्यांना नेहमीच गलीबोळामध्ये जाऊन काम करावं लागतं साहेबांनी लगेच ते ओळखलं का यांना गरज आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आयोजन करून आणि त्यांना रेनकोटचा वाटप केला म्हणजे यहाँ मदत पाने वाले बिजली तथा स्वास्थ्य कर्मियों ने भी पूर्व महापौर के प्रति आभार जताया उन्होंने कहा कि लॉकडाउन के बीच उन्होंने समर्पित होकर सेवाएं दी हैं इसका संज्ञान लेते हुए जो उन्हें सम्मान मिला है वह यादगार रहेगा लॉकडाउन आपलं मार्चपासून सुरू झालं लॉकडाऊनच्या काळामध्ये आमचं इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणून आमच्या लोकांनी एकदम चांगली सेवा दिली लोकांना घरी राहावे आणि विद्युत पुरवठ्याची काहीही कंप्लेंट येऊ नये म्हणून व्यवस्थित त्यांनी काम केलं आता पावसाळ्यात यांचं जोरदार काम सुरू आहे मध्ये तसेच आपले नगरसेवक श्री सुधाकर सोनवणे साहेबांचा नेहमीच आम्हाला सपोर्ट राहिलेला आहे आता पावसाळ्यामध्ये लोकांना पावसात फिरावं लागतं त्यामुळे त्यांनी रेनकोटचं आता वाटप केलं त्याबद्दल आमचं फार तुमचं त्या साहेबांचं फार मोठं धन्यवाद आहे तसेच आता लोकांना बरेच वीज बिलं गेले त्याबद्दल लोकांमध्ये फार शंका आहे त्याबद्दल मी दोन बोलू शकतो त्याच्याबद्दल असं सांगायचं आहे की लॉकडाऊनच्या पिरियडला आमच्या इथे 3-4 महिने गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे आपण रिडिंग घेतलेले नाही आता लोकांना एकदम रिडिंग गेलेलं आहे तरी लोकांना जे ज्या लोकांनी आधी बिलं भरलेले आहेत मीन टाईममध्ये ज्या लोकांनी एव्हरेज बिलं भरले आहेत त्यांचे ते वजा करून त्यांना योग्य बिलंच आम्ही दिलेले आहेत तरी लोकांनी त्याबद्दल म्हणजे एकदम असं असंतोष बाळगू नये जे काही बिलं आहे आणि खूपच काही तक्रार असेल तर आम्ही त्यांची सॉल्व करू म्हणजे मीटरचा प्रॉब्लेम असेल काय असेल पण बिलं बऱ्यापैकी रिडिंगप्रमाणेच गेलेले आहेत त्याबद्दल लोकांमध्ये तेवढी जागरूकता सरांनी तर केलेलीच आहे सुधाकर सोनवणे साहेबांनी तरी आम्ही आमच्या परीने पण प्रयत्न करतोच आहे ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया